सगळ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. एकीकडे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे तर दुसरीकडे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना रेल्वेसह रस्ते वाहतुकीचा सुद्धा मोठा फटका बसलाय. ठाणे ते मुंबई महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा सुद्धा लागल्याचं पाहायला मिळत आहे. मुलुंड टोल नाका, आनंदनगर जकात नाका ते ऐरोलीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून ही वाहतूक कोंडी इथे असल्याचं पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकांना सुद्धा फटका बसलेला आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आपण पाहतोय कशा पद्धतीनं ही वाहतूक कोंडी अगदी संथ गतीनं सगळी वाहनं जात आहे. एकीकडे लोकलचा खोळंबा झालेला पश्चिम रेल्वेवर तर दुसरीकडे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुद्धा ट्रॅफिक जाम झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. ठाणे ते मुंबई मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब या रांगा लागलेल्या आहेत. मुलुंड टोल नाका, आनंदनगर जकात नाका ते ऐरोलीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झालेली. आणि याच वाहतूक कोंडीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टी व्हीवर पाहतोय. गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून अशाच पद्धतीनं वाहतूक कोंडी या भागात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे चाकरमान्यांना आता आपल्या कामावर जाण्यासाठी उशीर होत असतानाच पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका अनेक रुग्णवाहिकांना सुद्धा बसलेला आहे. एकीकडे पाहतोय पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली तर दुसरीकडे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुद्धा वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. त्यामुळे लोकलना प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत तर दुसरीकडे ईस्टर्न एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या या वाहन चालकांचे सुद्धा हाल होत असल्याचंच पाहायला मिळत आहे.